नमस्ते दोस्तों, जी हाँ, मैं हूँ आशीष चौधरी और मैं पानी के लिए यादगार हो एनसीपी की महिलाएं, नेताओं और नागरिकों ने कहा। चौबीस तारीख को पनवेल नगर निगम पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एनसीपी की ओर से हांडा मोर्चा का आयोजन किया गया। इस मोर्चा में महिलाओं की महत्वपूर्ण भागीदारी रही। राकांपा नेता प्रशांत पाटिल ने अगर पानी ठीक से नहीं आया तो आयुक्त को नगर पालिका में प्रवेश कर काला फंसाने का चेतावनी दी है। जी हाँ, यानी कि उनका मुंह काला करेंगे, ऐसी चेतावनी दी है। या आप देख रहे हैं महिलाएं किस प्रकार से अपना आक्रोश व्यक्त कर रही हैं। तरी ही बॉम्ब है पाण्याची आणि ही रियलिटी आहे। जिथे जिथे भाजपची सत्ता आहे अशा ठिकाणी तिथे हीच अवस्था आहे। इथे कधीच मॉडर्नायझेशन येणार नाही। हे मोठं खूप दुर्दैव आहे की आजही आम्हाला हंडाकळशी घेऊन रस्त्यावर उतरावं लागतं आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात शहर आहे, आता त्याचं विस्तारीकरण मोठ्या प्रमाणामध्ये चांगले लोक येत आहेत, अशा प्रकारच्या महानगरपालिकेमध्ये पाण्याची विवंचना करावं हे काय हे सांगते ना, हे चुकीचं आहे। आणि आता जर एवढी भाजपाचे एवढे नगरसेवक आहेत, एवढे सगळे रातोरात निवडून आलेले आहेत, तर ते झोपा काढतायत का? हा, त्यांचं काय नियोजन आहे? दर वेळेला ही बोंबाबोंब आहे, मग मार्च महिना असो, जानेवारी असो, काही असो, हीच बोंबाबोंब आहे इथे। काय वाटतं हे नियोजनाचा अभाव? मला नियोजनाचा अभाव वाटतं की जर जमत नाही तर सत्ता सोडण्यात खूप चांगली गोष्ट आहे, त्यांनी सत्ता सोडून द्या। राष्ट्रवादी काँग्रेस हा इशारा आहे की सूचना आहे? या आमचा इशारा आहे त्यांना। थँक्यू। महापालिकेमध्ये पाण्याची विवंचना, संपूर्ण महानगरपालिका स्थापन होऊन आता 6 वर्ष होत आली आहेत। नियोजन शून्य कारभार आहे। शिडको संपूर्ण 150 दशलक्ष पाणी भेटवणे धरणाकडून जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे उचलतंय, आणि तरीसुद्धा खारघर, कलंबोली, तळोजा आणि संपूर्ण पनवेलमध्ये पाण्याची बॉम्ब आहे। आणि आज देश 21व्या शतकाकडे जात असताना पनवेलमध्ये महिलांना पाणी नाही आहे आणि रस्ते डोक्यावर हंडा घ्यायची वेळ या महानगरपालिकेमुळे आलेली आहे। नियोजन शून्य कारभार आहे। आणि या ठिकाणी आम्ही महिलांतर्फे पूर्ण या महानगरपालिकेचा जाहीर निषेध करायचा ठरवला, म्हणून आम्ही हंडा घेऊन या महानगरपालिकेसमोर आलेलो आहे असं आता हे म्हणेन मी। काय सांगितलं? काय आतमध्ये गेले? आतमध्ये गेल्यानंतर आता सांगितलं आहे की शिडकोसोबत आयुक्तांची बैठक चालू आहे आणि लवकरच लवकर आत्ताच आमचे नेते आदरणीय तटकरे साहेबांनी सुद्धा आयुक्तांशी चर्चा केली आहे। आयुक्तांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 2 दिवसामध्ये पाण्याची व्यवस्था होईल, अशी व्यवस्था ते शिडकोसोबत चर्चा करून करणार आहे। काय शेवटचा इशारा काय असेल? नाही झालं काय? नाही झालं तर आम्ही इथे आमरण उपोषण करू महिलांना घेऊन, कारण आता शेवट काय आमच्याकडे पण पर्याय राहिलेला नाही आहे। महिला जर आता डोक्यावर हंडे घेऊन जर महिलांना पाणी आणायची वेळ आली असेल तर या दुर्दैव बोलायला लागेल। आज महिला म्हणून सगळ्या आता जागतिक महिला दिन साजरा केला, महिला म्हणून आपण महिलांना सगळीकडे मोठं मानाचं स्थान देता आणि अशा परिस्थितीमध्ये महिलांकडे जर दुर्लक्ष या महानगरपालिकेचं होत असेल तर महिला आम्ही इथे आमरण उपोषण करू। राज्यामध्ये सत्तेमध्ये आहात तरी सुद्धा तुम्ही पाण्यासाठी लढावं लागते। शिडको हे राज्य नेत्याच्या अंतर्गत येतं, तरी सुद्धा तुम्हाला पणे महानगरपालिकेकडे यावं लागतं। आयुक्त सुद्धा महानगर जिथे जिथे भाजपची नगरपालिका आहे तिथे तिथे हीच बॉम्ब आहे। जरी आम्ही सत्तेत असलो तरी यांचं नियोजन शून्य कारभार आहे। यांना कारभार सांभाळता येत नसेल तर यांनी पाय उतारावं असं आम्ही म्हणू। थँक्यू। काय सांगाल? नियोजन अभावी पाण्याची व्यवस्था नाहीये, इथे महिलांना आता उद्रेक करावा लागलाय। आपण सोबत होता, पनवेल 21व्या शतकाकडे जाणारं शहर आहे। आज पनवेल पूर्णपणे या ठिकाणी विकसित असताना पूर्णपणे या महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक या पनवेल शहरामध्ये राहायला आले आहेत। त्याच्यामध्ये शिडकोच्या माध्यमातून खारघर, कामोटे, कळंबोली, रोडपाली, तळोजा, नवीन पनवेल ही या ठिकाणी शिडकोनी शहरं वसवली। पण शहरं वसवत असताना या ठिकाणी पाण्याचं नियोजन हे शिडको म्हणा किंवा पनवेल महानगरपालिका यांनी व्यवस्थितपणे केलं नाही। आज पनवेल महानगरपालिकेला 6 वर्ष झाली तर शिडकोला 52 वर्ष झाली, तरीसुद्धा आज पनवेल शहर पाण्यापासून वंचित आहे आणि खऱ्या अर्थाने फार मोठी शोकांतिका आहे। आज या पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपचं सरकार आहे,
भाजपचा महापौर आहे, उपमहापौर आहे, परंतु ह्या भाजपच्या मंडळींना या पाण्याचं या ठिकाणी काही पडलेलं नाही आहे। हे स्वतःच्या ह्याच्यामध्ये कामामध्येच घुसलेले आहेत आणि स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल। आणि खरं म्हणजे पनवेल महानगरपालिका ही भ्रष्टाचारामध्ये अडकत चाललेली आहे, त्याच्यामुळं लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं राहिलं दूर। लोकांचे प्रश्न काय आहेत, ते एक तर पाण्याचा प्रश्न, पनवेल शहरातील पार्किंगचा प्रश्न, मालमत्ता कराचा प्रश्न, किंवा सिडकोचा असणारा सेवा शुल्क कर, या सगळ्या करामुळं पनवेल शहरातील पूर्णपणे नागरिक हा दबून गेलेला आहे। आणि त्या गोष्टीकडे खरं म्हणजे या पनवेल महानगरपालिकेच्या भाजपच्या सरकारने लक्ष देणं आवश्यक होतं। आज तुम्ही आश्वासनावर चाललेलं आहे, पुढे काय या संदर्भामध्ये? आता आयुक्त या ठिकाणी गैरहजर होते, खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी आयुक्तांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निषेध केलेला आहे। आणि या ठिकाणी उपायुक्त डाकेसाहेब चव्हाणसाहेब त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी या ठिकाणी निवेदन स्वीकारलं। निवेदन स्वीकार असताना या संदर्भात आमचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांचा त्यावेळेस फोन आला, त्यांनी डाकेसाहेबांशी या संदर्भात पाण्याच्या संदर्भात चर्चा केली, त्यानंतर त्यांनी आयुक्तांच्या बरोबरसुद्धा चर्चा केली। यावेळी डाकेसाहेबांनी सांगितलं का पुढच्या आठवड्यामध्ये सिडकोचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि महाराष्ट्र जलप्राधिकरणचे अधिकारी यांची एक संयुक्त बैठक लावून हा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू। आश्वासनावर जर पूर्तता नाही झाली, आश्वासनावर जर पूर्तता झाली नाही तर पूर्णपणे पनवेल शहरातील नव्हे तर आजूबाजूच्या पण भागातील लोक, कार्यकर्ते राष्ट्रवादीचे, या पनवेल महानगरपालिकेवरती मोठा मोर्चा काढून या महानगरपालिकेच्या आयुक्तांना काळे फासल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई, उल्वे न्यूज।